आता समाजाला वळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये मराठा समाजामध्ये काही लोक धुई माजवण्याचं काम करत आहेत. मी अनेक वेळा वक्तव्य केलं, जी माणसं महाविकास आघाडीची निवडून आली त्यांनी एक पत्र लिहावं सरकारला, एक पत्र लिहावं दरांगे पाटलांना, मी खासदार अमुक अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे. रोज घर कोंबडा आरोळी देतो संजय राऊत नावाचा, त्या कोंबड्यालाही मी सांगतो अरे रोज बांग देऊ नको कुरोड्यातनं, तू एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना, माझी उभाटा सेना मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला पाठिंबा देत आहे. अरे कोंबड्या बघूया तुझा जोर आहे का. आणि म्हणून पवारांनी लिहून द्यावं, रोहित पवार विद्वान माणूस आहे, आग लावत महाराष्ट्रात तुम्ही सुटलाय, भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रामध्ये तुम्ही ठेवलाय, तुम्ही लिहून द्या रोहित पवार की मराठा समाज ओबीसी मध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे. द्या लिहून. हे आग लावायचं धंद या महाराष्ट्रामध्ये बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आता जमल ही भावना काढून टाका, कारण महागाई लागला, साखरेची किंमत पहिल्यांदा बांधून मिळाली, अरे सरकार बदललं, आज 7.5 HP पर्यंत वीज मोफत मिळायला लागली, शेतकऱ्याची 46,000 कोटी रुपये विजेची थकबाकी माफ केली, शेतकऱ्याला कर्जमाफी दिली, शेतकऱ्याच्या दुधाला 5 रुपये अनुदान दिलं, गोर गरिबाला मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीच्या माध्यमातून अरे 10,000 पासून 15 लाखापर्यंत मदत मिळायला लागली. अरे युतीचं सरकार आलं म्हणून माझ्या मायमाऊलीच्या खात्यावरती 1500 रुपये यायला लागलं. अरे माज पवार साहेब आपल्याला आलेला होता. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाव गाड्यातला शेतकरी आता 12 बैलाचा नांगूर थांबला, या आता ट्रॅक्टरचा 16 नंबरी फाळा आला या, पण आम्ही अजून खुटीवरचा वादीचा चाबूक काढलेला नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सारख्या वळू रेड्यांना फोडून काढायला गाव गाड्यातला शेतकरी खुटीवरचा चाबूक खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र आता देणार ठेवा. आता चाबूक आम्ही खांद्यावर घेणार आहे. या महाविकास आघाडीच्या वळू रेड्यांना आम्ही आता चापकानं फोडून काढणार आहे. अरे तुम्ही शकुनी मामा सारखा कितीही डाव टाका, पण आम्ही आता थांबणार नाही. परवाच केंद्रानं निर्णय घेतला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आग लावण्याचं काम करत आहे. हे वेळीच मराठा समाजानं वळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये मराठा समाजामध्ये काही लोक धुई माजवण्याचं काम करत आहेत. मी अनेक वेळा वक्तव्य केलं, जी माणसं महाविकास आघाडीची निवडून आली त्यांनी एक पत्र लिहावं सरकारला, एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना, मी खासदार अमुक अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे. रोज घर कोंबडा आरोळी देतो संजय राऊत नावाचा,
त्या कोंबड्यालाही मी सांगतो, अरे रोज बांग देऊ नको कुरोड्यातनं, तू एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना, माझी उभाटा सेना मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला पाठिंबा देत आहे. अरे कोंबड्या बघूया तुझा जोर आहे का. आणि म्हणून पवारांनी लिहून द्यावं, रोहित पवार विद्वान माणूस आहे, आग लावत महाराष्ट्रात तुम्ही सुटलाय, भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रामध्ये तुम्ही ठेवलाय, तुम्ही लिहून द्या रोहित पवार की मराठा समाज ओबीसी मध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे. द्या लिहून. हे आग लावायचं धंद या महाराष्ट्रामध्ये बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आता जमल ही भावना काढून टाका, कारण लागला साखरेची किंमत पहिल्यांदा बांधून मिळाली. अरे सरकार बदललं, आज 7.5 HP पर्यंत वीज मोफत मिळायला लागली, शेतकऱ्याची 46,000 कोटी रुपये विजेची थकबाकी माफ केली, शेतकऱ्याला कर्जमाफी दिली, शेतकऱ्याच्या दुधाला 5 रुपये अनुदान दिलं, गोर गरिबाला मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीच्या माध्यमातून 10,000 पासून 15 लाखापर्यंत मदत मिळायला लागली. अरे युतीचं सरकार आलं म्हणून माझ्या मायमाऊलीच्या खात्यावरती 1500 रुपये यायला लागलं. अरे माझ पवार साहेब आपल्याला आलेला होता. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाव गाड्यातला शेतकरी आता 12 बैलाचा नांगूर थांबलाया, आता ट्रॅक्टरचा 16 नंबरी फाळा आलाया, पण आम्ही अजून खुटीवरचा वादीचा चाबूक काढलेला नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सारख्या वळू रेड्यांना फोडून काढायला गाव गाड्यातला शेतकरी खुटीवरचा चाबूक खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र आता देणार तेव्हा. आता चाबूक आम्ही खांद्यावर घेणार आहे. या महाविकास आघाडीच्या वळू रेड्यांना आम्ही आता चपक्यानं फोडून काढणार. अरे तुम्ही शकुनी मामा सारखा कितीही डाव टाका, पण आम्ही आता थांबणार नाही. परवाच केंद्रानं निर्णय घेतला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आग लावण्याचं काम करत आहे. हे वेळीच मराठा समाजानं ओळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये मराठा समाजामध्ये काही लोक थुई माजवण्याचं काम करत आहेत. मी अनेक वेळा वक्तव्य केलं, जी माणसं महाविकास आघाडीची निवडून आली त्यांनी एक पत्र लिहावं सरकारला, एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना, मी खासदार अमुक अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे. रोज घर कोंबडा आरोळी देतो संजय राऊत नावाचा, त्या कोंबड्यालाही मी सांगतो अरे रोज बांग देऊ नको कुरोड्यातनं, तू एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना, माझी उभाटा सेना मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला पाठिंबा देत आहे. अरे कोंबड्या बघूया तुझा जोर आहे का. आणि म्हणून पवारांनी लिहून द्यावं, रोहित पवार विद्वान माणूस आहे, आग लावत महाराष्ट्रात तुम्ही सुटलाय, भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रामध्ये तुम्ही ठेवलाय, तुम्ही लिहून द्या रोहित पवार की मराठा समाज